नमस्कार मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्म वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता दोन हजार तेवीस चा ब्रिटिश अकादमी बुक अवॉर्ड कोणाला जाहीर झाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच नंदिनी दास यांना हा ब्रिटिश अकादमी बुक अवॉर्ड जाहीर झालेला आहे आणि त्यांना हा पुरस्कार त्यांच्या कोर्टिंग इंडिया इंग्लंड मुघल इंडिया अँड ओरिजिन ऑफ एम्पायर या पुस्तकासाठी जाहीर झालेला आहे या पुरस्कारा अंतर्गत बक्षीस स्वरूप किती रक्कम देण्यात येते तर पंचवीस हजार पाऊंड इतकी रक्कम देण्यात येते आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा आता नुकत्याच पार पडलेल्या आशियाई वुमन्स चॅम्पियन ट्रॉफीचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे तर ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं विजेतेपद भारताने पटकावलेलं आहे आणि भारतीय संघाने अंतिम सामन्यात जपानला चार शून्य हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे ही स्पर्धा भारताने दुसऱ्यांदा जिंकली आहे याआधी दोन हजार सोळा मध्ये भारताने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं आणि या स्पर्धेविषयी सांगायचं झालं तर प्रथमच या स्पर्धेचं आयोजन भारतात करण्यात आलेलं आहे ही स्पर्धा भारतामधील झारखंड राज्यातील रांची येथे सत्तावीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर दरम्यान पार पडलेली आहे या स्पर्धेची सातवी आवृत्ती होती आणि या स्पर्धेमधील जो मॅस्कॉट होता त्याला काय नाव देण्यात आलं होतं तर ज्यू ही आशिया स्पर्धेमधील आस मॅस्कॉटला नाव देण्यात आलं होतं आणि हा मॅस्कॉट बेतला नॅशनल पार्क मधील हत्तीवर आधारित होता प्रश्न क्रमांक दुसरा पहा जगातील पहिलं जलविद्यापीठ भारतातील कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येत आहे तर आता जगातील पहिलं जलविद्यापीठ हे भारतामधील उत्तर प्रदेशमध्ये निर्माण करण्यात येत आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये कोठे तर उत्तर प्रदेश मधील हमीरपूर जिल्ह्यातील रिरुईपारा गावात पंचवीस एकर जागेत हे विद्यापीठ स्थापन करण्यात येत आहे या विद्यापीठात युजीसीच्या मानांकनानुसार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आयोजित केले जातील आणि विद्यापीठ स्थापन करण्यात कोणी पुढाकार घेतलेला आहे तर स्वीडन मधील हमीरपूर जिल्ह्याचे रहिवासी आणि पर्यावरण शास्त्रज्ञ प्राध्यापक रविकांत पाठक आणि पद्मश्री उमाशंकर पांडे यांनी हे विद्यापीठ स्थापन करण्यात पुढाकार घेतलेला आहे आणि ही जी पंचवीस एकर जागा आहे ही प्राध्यापक रविकांत पाठक यांनी या प्रकल्पासाठी दान म्हणून दिलेली आहे याबरोबरच मित्रांनो याआधी सुद्धा प्रथमच काही घटना घडलेल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र असणारे देशातील पहिलं राज्य हे केरळ आहे भारतीय लष्कराचा पहिला व्हर्टिकल विंडॅनल हिमाचल प्रदेश मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे अधिकृत वृक्ष फुल पक्षी आणि प्रजाती घोषित करणारा भारतातील पहिला जिल्हा कासारगोड आहे दिव्यांगांसाठीचे देशातील पहिले हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र मध्य प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे रोबोटिक्स फ्रेमवर्क सुरू करणारे देशातील पहिलं राज्य तेलंगणा आहे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क आसाममध्ये निर्माण करण्यात येत आहे देशातील पहिले एअरफोर्स हेरिटेज सेंटर चंदीगड पहिल्या मिलेट्स अनुभव केंद्राची स्थापना नवी दिल्लीत तर भारतातील पहिला जल मेट्रो प्रकल्प हा केरळमध्ये सुरू करण्यात आलेला आहे आता हा प्रश्न पहा यामध्ये काय विचारलेला आहे तर कोणता देश हा रस्त्यांवरील कुत्र्यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करणारा जगातील पहिला देश ठरला आहे तर आता रस्त्यांवरील कुत्र्यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करणारा भूतान हा जगातील पहिला देश ठरलेला आहे मित्रांनो भूतान मध्ये चौदा वर्षापासून ही मोहीम राबवण्यात येत आहे आणि आता भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी राष्ट्रीय श्वान लोकसंख्या व्यवस्थापन आणि रेबीज नियंत्रण प्रकल्प पूर्ण झाल्याची घोषणा केलेली आहे हा प्रकल्प भूतान मध्ये कधीपासून राबवण्यात येत आहे तर दोन हजार नऊ पासून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे मित्रांनो आता उल्लेख आलेला आहे तर भूतानचे राजा कोण आहेत तर भूतानचे राजा हे जिग्मे आहेत व सध्या ते आठ दिवशी दौऱ्यावर आलेले आहेत या दौऱ्या दरम्यान त्यांनी काझीरंगा नॅशनल पार्कला भेट दिलेली आहे आणि जे काझीरंगा नॅशनल पार्क आहे हे कोणत्या राज्यात स्थित आहे तर लक्षात ठेवा काझिरंगा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यामध्ये स्थित आहे बरं भारत आणि भूतान हे शेजारी देश आहेत आणि दोन्ही देशांमध्ये सहाशे नव्याण्णव किलोमीटरची सीमा संलग्न आहे आणि भूतानला भारतातील कोणकोणत्या राज्यांच्या सीमा संलग्न आहेत तर यामध्ये सिक्कीम पश्चिम बंगाल आसाम आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्याच्या सीमा या भूतान या देशाशी संलग्न आहेत बरं भूतान या देशाची राजधानी काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता हा प्रश्न क्रमांक चौथा पहा वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत ग्रॅपचा कितवा टप्पा लागू करण्यात आला आहे तर आता दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत ग्रॅपचा चौथा टप्पा लागू करण्यात आलेला आहे आणि ग्रॅपचा चौथा टप्पा कधी लागू करण्यात येतो तर एअर क्वालिटी इंडेक्स हे चारशे पन्नास ते पाचशे दरम्यान पोहोचल्यास हा ग्रॅपचा चौथा टप्पा लागू करण्यात येत असतो मित्रांनो हे जे ग्रॅप आहे फुल फुलफॉर्म काय आहे तर ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन असं याचं पूर्ण स्वरूप आहे आणि डब्ल्यू एच ओ च्या मते सुरक्षित एअर क्वालिटी इंडेक्स किती आहे तर झिरो ते पन्नास पर्यंतचा आहे ले ले हा डब्ल्यूएचओद्वारे सुरक्षित मानला जातो आणि सध्या आता दिल्लीची हवा या डब्ल्यूएचओ मर्यादेपेक्षा वीस पट जास्त प्रदूषित झालेली आहे बरं दिल्लीतील हवा प्रदूषणाचं मुख्य कारण काय आहे तर शेतात बायोमास म्हणजे कापणीनंतर राहिलेले अवशिष्ट जाळणे हे यासाठी प्रमुख कारण आहे दिल्लीतील प्रदूषणामध्ये याचाच वाटा हा एकवीस पॉईंट झिरो साठ टक्के इतका आहे त्यानंतर वाहतुकीच्या माध्यमातून दिल्लीमध्ये सतरा पॉईंट पंचाहत्तर टक्के इतकं प्रदूषण होत आहे निवासी भागातून तीन पॉईंट सत्याहत्तर टक्के तर उद्योगातून तीन पॉइंट तीस टक्के इतकं प्रदूषण होत आहे आणि मित्रांनो प्रदूषणामध्ये सर्वात घातक कण हे दोन पॉइंट पाच पार्टिक्युलेटर मॅटरचे असतात आणि या कणामुळे धुरक्याची निर्मिती होऊन दृश्य मानता सुद्धा कमी होते प्रश्न क्रमांक पाचवा पहा खालीलपैकी कोणत्या शाळेला नॉनमेशनासाठी जगातील सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कार देण्यात आला आहे तर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार रिव्हर साईड स्कूल ला देण्यात आलेला आहे ही जी शाळा आहे कोठे स्थित आहे तर गुजरात मधील अहमदाबाद इथ ही शाळा स्थित आहे आणि या शाळेला या पुरस्काराअंतर्गत एकूण पन्नास हजार अमेरिकन डॉलर देण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक सहा पहा आता नुकतेच ने हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी कोणत्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे तर दि आता इस्रायल मधील आयर्न रोम प्रमाणेच हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी प्रोजेक्ट कुश हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे या प्रोजेक्ट अंतर्गत नवीन हवाई संरक्षण प्रणाली ही दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे आणि जी संरक्षण प्रणाली असणार आहे ही तीन स्तरीय सुरक्षा प्रणाली असणार आहे बरं आता तुम्हाला डीआरडीओचं फुल फॉर्म माहित आहे का तर डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये करण्यात आली असून याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे व सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर समीर विकामत हे सध्या डीआरडीओ चे अध्यक्ष आहेत व डीआरडीओ चं बोधवाक्य काय आहे तर बलास्य मूलम विज्ञानम असं डी आर च बोधवाक्य आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देण्यात येणाऱ्या गोल्डन पिकॉक पुरस्काराची रक्कम यंदा किती करण्यात आली आहे तर आता यंदा गोल्डन पिकॉक अंतर्गत विजेत्याला चाळीस लाख रुपये देण्यात येणार आहेत मित्रांनो हा जो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे याची चौपनावी आवृत्ती आहे आणि याचं आयोजन गोव्यामध्ये वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणार आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन कधी साजरा केला जातो तर हा जो राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन आहे हा दरवर्षी सात नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्याची घोषणा कधी करण्यात आली होती तर डॉक्टर हर्षवर्धन यांनी दोन हजार चौदा मध्ये हा दिवस साजरा करण्याची घोषणा के केली होती आणि त्यानुसार आता दरवर्षी भारतामध्ये सात नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन साजरा केला जातो आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय जल पर्यटन जहाज कोस्टा सेरेना क्रुजच्या देशांतर्गत जल प्रवासाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद